नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। महायुतीचे कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विक्रमी मताधिक्याने जिंकून आणण्याचा बाळासाहेब ठाकरे सेनेचे निंबी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी केला निर्धार। नेहमीच शिक्षकांच्या व्यथा जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, RPI, शिक्षक परिषद आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्याचा निर्धार विजय चौगुले यांनी केला आहे। ऐरोली नगरातील विविध शाळेत जाऊन व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर सोडवण्याचे आश्वासन विजय चौगुले यांनी दिले। आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे श्री देवेंद्र पाटील साहेबांनी कडून उपस्थित आहे। आम्ही तुम्हाला काय मार्गदर्शन करणार, कारण मतदान कसं करायचं, मतदान कसं करून घ्यायचं ते शासनाच्या मार्फत फक्त सर्व शिक्षकांना ती ड्युटी असते, म्हणजे त्याच्या पद्धतीने काय व्हायला पाहिजे त्याचा आम्ही आमच्या निवडणुकीला आम्ही पाहत आलो। आणि आज प्रयोग करणार की निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे। ही निवडणूक आपल्या सर्व शिक्षकांच्या न्यायासाठी झगडणाऱ्या आपल्या एका उमद्या उमेदवाराला आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे। ते उमेदवार आहेत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर, आणि तुम्हाला सर्वांना त्यांच्याबद्दल परिचय आहे। त्यांनी काय काय शिक्षकांसाठी केलेली त्या सर्व गोष्टीची कल्पना आहे। मागच्या वेळेस थोडं वेगळं मुव्हमेंट झाल्यामुळे म्हात्रे सर पराभूत झाले। जैसे आप लोगों को जानकारी दी है कि ज्ञानेश्वर म्हात्रे जी ने खड़े हुए हैं, जो एक अच्छे कैंडिडेट हम सब उनको जानते हैं, इतने सालों से जानते हैं, उनको तो जानते ही हैं, लेकिन उससे ज़्यादा मैं कहूँगा विजय चौगुले जी फिर जाने चाहिए, ज्ञानेश्वर म्हात्रे जी के लिए जाने चाहिए। इन्हीं शब्दों के साथ मैं एक बार पुनः आप लोगों को विनती करता हूँ कि अपना वोट सही तरीके से चुनना असं बोलत नाही, परंतु मागच्या 5 वर्षाच्या अगोदर त्यांना अपयश प्राप्त झाल्यानंतर पण ज्ञानेश्वर म्हात्रे सर थांबलेले नाही। तुमचे आमचे सर्वोच्च ज्ञानेश्वर म्हात्रे सर अहोरात्र अखंडित काम करतात, कारण आज इतके दिवस आम्ही ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा प्रचार करतोय, तर प्रचार करताना प्रत्येक शाळेमध्ये प्रकर्षाने जाणवलं की महिला शिक्षकांची संख्या ही पुरुष शिक्षकांपेक्षा जास्त, त्याच्यामुळे नारी शक्तीचा विजय असतो। मी आज ज्ञानेश्वर म्हात्रे माझे बंधू आहेत, 21-25 वर्ष त्यांच्या घराण्याशी माझा संबंध आहे, तर मला तेच सांगायचं आहे की आधीच्या निवडणुकीमध्ये म्हात्रे सर हरले होते, तरी पण कुठेही निराश न होता पुन्हा जोमाने उभं राहून ते सतत शिक्षकांसाठी काम करत आहेत। कुठला तरी शुद्ध हेतू प्रामाणिक त्यांच्या मनामध्ये होता, त्या माध्यमातूनच ते सतत आणि सातत्याने त्यांनी काम त्यांचं चालू ठेवलं। मला असं वाटतं महिलांचा जर प्रॉब्लेम असेल तर एक महिला दुसऱ्या महिलेशी निश्चितच स्वतःच्या प्रॉब्लेमविषयी बोलू शकते, बरोबर की नाही? आताही मी आधीच्या शाळेमध्ये गेले होते, तिथेही भरपूर महिलाच शिक्षिका होत्या। त्या दोन शिक्षिकांनी लगेच मला गाठलं आणि मला सांगितलं की बरं झालं तुम्ही आमचा तुमचा नंबर द्या, की जेणेकरून आमचे काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही ते ज्ञानेश्वर म्हात्रे सरांपर्यंत पोहोचू शकता। म्हणजे तसं नाही आहे, तुम्ही सुद्धा डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, कारण सरांचा शिक्षणाप्रमाणे सर खरोखरच महिलांच्या बाबतीमध्ये देखील, महिलांच्या कामाविषयी देखील अतिशय सेन्सिटिव्ह आहे। तुम्हाला कधीही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्यांना कधीही फोन करू शकता। बदलापूर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, नवी मुंबई परिसरातील सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आज या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या या निवडणुकी संदर्भामध्ये आम्ही प्रचार करत असताना सकाळी मी ज्ञानदीप असेल, दिघ्यातील स्वामी विवेकानंद, प्रबोधन, संजीवनी असे
सर्व शाळा आणि आता तुमच्या अगोदर श्रीराम आणि सरस्वती विद्यालयाच्या शिक्षकांची मीटिंग करून आता तुमच्या इथे का आले आहोत. तर पहिलं तर ही निवडणूक आमची नाही आहे की विधानसभा आणि लोकसभेची नाही, ही तुमचीच निवडणूक आहे आणि तुम्हालाच उमेदवार निवडून द्यायचं. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, ज्यांना ज्यांना माहिती असेल काही सर लोक आहेत, सर लोकांना तर मी जाऊन ओळखतो की ह्या लोकांना सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. आणि आपले या ठिकाणी त्या पद्धतीने मागच्या 6 वर्षाचा भूतकाळातला इतिहास पाहिला तर आपल्याला किती मदत झाली आणि काय झाली तुम्हाला माहितीच असेल. मागच्या वेळेस ज्ञानेश्वर म्हात्रे सर आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना उभं दिलेलं होतं, पण ते 2 नंबरला आले थोडक्या मताने ते त्यांचा प्रजक्ता पराजय झाला. त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की आम्ही ताकदवर पूर्ण लावलेली होती, पण त्यावेळेस शिक्षकामधलेच मोठे सर उभे होते, शिक्षकांचे ज्ञानेश्वर म्हात्रे सर उभे होते आणि कडू सर उभे होते. या तिघांची मत विभाजन झाल्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना पराभव पत्करावा लागला, पण ते पराभव झाल्यानंतर त्यांनी जिद्दीनं सोडता ते कामाला लागले आणि आजकाल काय ते शिक्षकांसाठी काम करत आहेत. मला माहिती आहे शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, पेन्शन असेल वेगवेगळे, कधी कधी आता मी पण शाळा चालवतो मला पण माहिती आहे कधी संचालकांची पण काही शिक्षकांचं कधी काही प्रॉब्लेम्स होतात तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह झाले. शेवटी कोणीतरी त्याचा लोकप्रतिनिधी असायला लागतो. या ठिकाणी लोकलवरती ह्या चर्चा करणं वेगळं असतं, पण शिक्षकांची मतं मांडणं, कारण आपण मान्यताप्राप्त शाळा ही मला वाटतं राधिकाबाई माझ्या माहितीप्रमाणे मान्यताप्राप्त असेल CBSEची शाळा ही थोडी त्याला मान्यता नसेल, म्हणजे मान्यता शाळेला असेल पण शिक्षकांना त्या बाबतीत तसा जो शासनाचा जो आपल्याला जो पेमेंट असतो तो शासनाच्या वतीने येणारा त्याचे आपल्याला काही लोकांना त्या इंग्लिश शिक्षकाच्या लोकांना त्या बाबतीत थोडा आपला दुरावतार असतो. पण आपले जे जुने शिक्षक आहेत, जे जुने म्हणजे जे राधिकाबाई असेल, सरस्वती असेल, श्रीराम असेल, ह्या सगळ्या नगरयुग शिक्षण संस्थेचेच घटक आहेत. आता ते नंतर डिवाइड झाले आहेत, तर आता एकाचे 4 घटक झाले, पण हे सर्व नगरयुग शिक्षण संस्था ऐरोली बोलला तर नगरयुग संस्थाच या ठिकाणी प्रामुख्याने इथे या ठिकाणी उदास आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला न्याय देण्यासाठी आमची विनंती राहील की तुम्ही तुमच्यातलाच एक ज्ञानेश्वर म्हात्रे सर शिक्षक मुख्याध्यापक आहेत, ते पण स्वतः शाळा चालवतात, त्यांना शाळेचं सर्व काय माहिती आहे. संचालक राहणं वेगळं आणि शाळेमध्ये जाऊन वर्ग घेणं हा फार वेगळं, त्याच्यात फार फरक आहे की जे त्या गोष्टी अनुभवायला शिक्षकांना मिळतात, काय कुठल्या प्रकारचं त्यांना काय सार्वजनिक याच्यामध्ये काही त्रास असतो या सर्व गोष्टीसाठी आपल्याला मत करायची असेल तर ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना तुम्ही सर्वांनी विजय कराल ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो. 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे जे उमेदवार होते यांच्यामध्येच 3 उमेदवार उभे राहिल्यामुळे निसटता पराजय ज्ञानेश्वर म्हात्रेंना त्या ठिकाणी पत्करावा लागला होता. आणि दुःखाने सांगायचं वाटतं की शिक्षकांचे जवळजवळ 2800 मतं ही बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रेंना त्या ठिकाणी पचवावा लागलेला पराजय हा यावेळेला या ठिकाणी माझ्याबरोबर विजय चौगुले साहेब आहेत, त्यांच्या नावातच विजय असल्यामुळे ही नवी मुंबईच ज्ञानेश्वर म्हात्रेंना भला मोठा विजय मिळवून देणार आहेत. आणि सर्व शाळांमध्ये अतिशय पॉझिटिव्ह परिस्थिती, ज्ञानेश्वर म्हात्रेंनी केलेली जवळजवळ 8000 साडे 8000 वरचे लोकांची कामं आणि अहोरात्र काम करणारा हा आमचा ज्ञानेश्वर म्हात्रे सर आज मोठ्या प्रमाणावर विजय होणार आहे आणि हा आनंद घेऊन आम्ही बदलापूरला जाणार आहोत. म्हात्रे सरांना विजय मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असेल याबद्दल आमच्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. नवी मुंबईमध्ये 1698 मतदान आहे आणि संपूर्ण या कोकण विभागामध्ये 38617 मतं आहेत, त्यामुळे हा 1698 पैकी जवळजवळ 90% 95% मत
हे ज्ञानेश्वर मात्रेंना मिळेल यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। बाळासाहेबांची शिवसेना बीजेपी आणि आरपीआई गटाचे ज्ञानेश्वर मात्रे सर हे कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक जबाबदारी आणि त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून एक जबाबदारी आहे की जास्तीत जास्त मतं या ठिकाणी नवामुंबईतून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजणं मी माझे सहकारी सर्वजणं झटत आहोत। बदलापूरहून खास करून ही सर्व नगरसेवक मंडळी इथं आलेली आहे त्यांना घेऊन आम्ही फिरत आहोत आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने 30 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम ठेवून सर्व लोकांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल आमचा टार्गेट आहे 1700 जे मतदान आहे 1698 तर जास्तीत जास्त म्हणजे 1500 आसपास मतदान आहे ज्ञानेश्वर मात्रे सरांना कसं पडेल त्याच्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। शैक्षणिक संस्थांच्या संचालकांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचा फायदा होईल नाही? ऐरोलीमध्ये पाहायला गेल्यानंतर 100% हे संचालक मी स्वतः शिक्षण संस्थेचं मी शाळा चालवत असल्यामुळे त्याच्यामुळे मला तर कुठल्या गोष्टीचं ऐरोलीतून कुठलं मतदान इकडे तिकडे होईल असं मला वाटत नाही। 100% मतदान हे ज्ञानेश्वर मात्रे सरांना पडेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि बाकीचे पण ठिकाणी सर्वजणं प्रयत्न करत आहेत सर्वजणं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत मी ऐरोलीमध्ये जास्त फोकस मी केलेला। ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी। पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा।